मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता रडत असतो आणि म्हणतो की मिसेस सायली, आता चैतन्य लहान राहिला नाही, तो आता मोठा झाला आहे. स्वतःचे डिसिजन तो स्वतः देखील घेऊ शकतो, मग मी त्याच्यासाठी का उपाशी राहू, असं म्हणून आता तो सायलीला अजून वाढायला सांगतो. सायली मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. अर्जुन म्हणतो, मी त्याच्यासाठी नाही राहणार आता उपाशी, असं म्हणून तो आता जेवण करू लागतो. पुढे आता अर्जुन म्हणतो, कितीतरी असे जॉब सोडून जातात कारण त्यांना पुढची अपॉर्च्युनिटी, मर्डर अपॉर्च्युनिटी भेटलेली असते. हो, मला माहिती आहे त्याला चांगला जॉब मिळाला नसेल, परंतु माझ्यापेक्षा चांगला माणूस नक्कीच मिळाला असेल, म्हणून तो माझ्यापासून दूर गेला. जाऊ दे, मला काही फरक पडत नाही, मी माझं काम करेल, असं म्हणून अर्जुन अजूनही खात असतो. त्याचवेळी सायलीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की, अर्जुन सर, तुम्ही मनातून खूप दुखावले गेले आहात आणि हा घाव खूप खोल असणार आहे, तो कसा भरून निघणार. आता तिला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते, सर मी आलेच, असं म्हणून ती तेथून जाते. पण आता अर्जुन वरवर कितीही दाखवत असलं तरी त्याच्या डोळ्यात पाणी असतं, तो रडत असतो. तर इकडे सायली आता बाहेर येते आणि सुरेशदादांना सांगते, हे आतमध्ये जेवतायत, तुम्ही जरा लक्ष ठेवा. तेव्हा सुरेशदादा हो असं म्हणतात. मग सायली आता तेथून जाते. दुसरीकडे चैतन्य हा घरी येतो. ती साक्षी मनातल्या मनात विचार करते, हा एवढ्या लवकर घरी कसा आला, या दोघांचं पॅचअप तर झालं नसेल. म्हणून ती उठते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारते, तू ओके आहेस ना, काय झालं, तुमच्या दोघांमध्ये पुन्हा भांडणं झाली नाही, तुला आता पुन्हा काही बोललं नाही ना, असे अनेक प्रश्न ती आता करू लागते. दुसरीकडे कल्पना, पूर्ण आजी आणि अस्मिता या दोघींना जेवायला वाढत असते. त्यावेळी तुझी सून कुठे आहे, ती आज अशी पुढे पुढे करत नाही कुणाचं, असं आता पूर्ण आजी कल्पनाला विचारू लागतात. त्यावेळी अस्मिता म्हणते, तिचा घरात पाय टिकेल तेव्हा ना, तेव्हा ती आता कुठे गेली, असं पूर्णाजी विचारतात. अस्मिता म्हणते, गेली नवऱ्याच्या पाठीमागे, नवरा घरी नाही म्हटल्यावर ती कशाला इथे राहीन. पूर्णाजींना आता जरा राग येतो. आता कल्पना अस्मिताला म्हणते, जरा नीट बोल, अगं अर्जुनचा डबा घेऊन ती गेली आहे, मागे मागे नाही गेली, आणि नवऱ्याचा डबा घेऊन जाण्यासाठी कशाला मागे मागे करावं लागतं. त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात, हे बघ, चार दिवस आता हुंदाडून आली ना ती, घरात गप्प बसावं, घरची कामे करावीत, घराकडे लक्ष दे म्हणावं जरा तिला. आणि कल्पना, तिचे लाड पुरवणं जरा बंद कर, किती ते लाड, किती ते कौतुक. अस्मिता म्हणते, घरातील कामं अशी तिला टाळायची असतात, म्हणून तर बाहेर गेली ती, बाकी काय. त्यावेळी कल्पना म्हणते की, मग तू मला मदत करू लाग, ती बाहेर गेली ना तर तू काम कर. तर आता अस्मिता गप्प आपली जेवण करत असते, ती पुढे काहीही बोलत नाही. तर पूर्णाजी म्हणतात, हे अति होत चालले आता. तर कल्पनाला खूप वाईट वाटतं. हे सायली आता चैतन्याच्या घरी येते, रिक्षातून खाली उतरते, मनातल्या मनात विचार करू लागते, साक्षी खुनी आहे, तिने विलासचा खून केलाय. ही गोष्ट जेवढीही खरी असली ना, तरीही ती चैतन्य सरांवर नक्कीच प्रेम करू शकते, कारण ती ही एक मुलगी आहे. दोघांचं प्रेम जर खरं असेल तर आपण काहीतरी यातून सॉल्युशन काढायला हवं, मगच आणि मगच या दोघांमधील वाद मिटतील, असं म्हणून ती आता पुढे पुढे चाललेली असते. दुसरीकडे साक्षी आता चैतन्याला सारखी विचारू लागते, अरे सांग ना नक्की काय झालं तिकडे. तेव्हा चैतन्य म्हणतो की, मी रेझिग्नेशन लेटर देऊन आलो आहे, आता ते ऑफिस माझं नाही आहे, अर्जुनच्या इथे असणारा जॉब मी सोडला आहे. त्यावेळी आता साक्षीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. ती म्हणते, वाव मस्त, म्हणून ती चैतन्य पुढे मुद्दामच म्हणते, काय अरे तू तर धक्काच दिलंस, असं का केलंस तू चैतन्य. मनातल्या मनात खरंच तिला खूप आनंद झालेला असतो की चैतन्य आणि अर्जुन फायनली एकमेकांपासून वेगळे झाले, माझा हेतू साध्य झाला. सायली आता दाराची कडी वाजवते. साक्षी पुढे येऊन आता दार उघडते आणि सायलीला समोर पाहून विचारते, तू इथे? तर मनातल्या मनात सायली अजूनही विचार करते, म्हणजे ही चैतन्य सरांबरोबरच राहते की काय. तेव्हा ती म्हणते की, मला चैतन्य सरांबरोबर थोडं बोलायचंय. तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो की, जे काही बोलायचं होतं ते अर्जुनने बोललं आहे, आता तू अशी काय बोलणार आहेस ज्याने गोष्टी अजून चिघळतील. त्यावेळी सायली म्हणते, मला फक्त 5 मिनिट द्या. तेव्हा 5 मिनिटामध्ये काहीही होऊ शकत नाही, अर्जुनने जे बोलायचं होतं ते बोललंय आता तो. त्यामुळे सायली प्लीज तू इथून जा, असं आता चैतन्य म्हणतो. सायली आल्या पावली पुन्हा माघारी फिरते, तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा साक्षी मात्र सायलीकडे पाहून आता गालातल्या गालात हसत असते. तिचा जो काही हेतू असतो तो आता साध्य झालेला असतो. तर रात्री हा अर्जुन घरी येतो आणि
इकडे तिकडे फाईल शोधत असतो, परंतु त्याला ती फाईल सापडत नाही. आता सायली देखील तेथे येते. ती विचारते काय झालं. अर्जुन म्हणतो एकही काम धड होत नाही आहे, तो खूप चिडचिड करत असतो. चैतन्याच्या वागण्याचा त्याला खूप राग आलेला असतो, काय करावं त्याला सुचत नसतं. तेव्हा सायली म्हणते सर मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो बोला पटकन. तेव्हा सायली म्हणते आज मी ऑफिसमधून निघाल्यानंतर चैतन्य सरांच्या घरी गेले होते. मला वाटलं होतं की साक्षी आणि त्यांची बाजू समजून घ्यावी, परंतु जेव्हा तिने दार उघडलं ना ती त्यांच्याच घरी होती. मग माझ्या मनात असा राग आला ना तिच्याबद्दल, म्हटलं की ही विलास काकांचा खून करू शकते, मधुभावना अडकवू शकते, ही मुलगी कधीही सुधारणार नाही आहे, त्यामुळे माझं मत बदललं. तेव्हा तिथे जाऊन तुमचा इन्सल्ट झाला असेल, तुम्ही जायचीच काही गरज होती, हा शहाणपणा तुम्हाला कुणी करायला सांगितला होता, असं रागातच आता अर्जुन म्हणतो. त्यावेळी सायली म्हणते की सर अहो ऐकून घ्या, पण अर्जुन ऐकायला तयारच नसतो. सायली आता त्याला शांत करते आणि म्हणते की तुम्ही अगोदर हे गरमागरम दूध पिऊन घ्या बरं, मग मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. अर्जुन म्हणतो आणि अगोदर हे बंद करा, मी मला असं का ट्रीट करताय, जसं लहानपणी मित्राबरोबर भांडणं झाल्यावर मी गाल फुगवून घरी बसायचो, मम्मा माझी मागे पुढे करायची, तसं तुम्ही आता का करताय. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं की अर्जुन अजूनही त्या ट्रॉमामधून बाहेर निघालेला नाहीये. तिला आता त्याच्याबद्दल खूपच वाईट वाटतं. दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी पटकन आवरतो आणि ऑफिसला निघालेला असतो. तेवढ्यातच त्याला सुरेशचा फोन येतो. तेव्हा तो म्हणतो सर आज तुम्हाला खूप मीटिंग लाईंड अप आहेत, त्याचबरोबर ऑफिसचा प्रिंटर देखील खराब झाला आहे, त्यामुळे तो दुरुस्त करून तर घ्यावाच लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो मग मला ते काम का सांगताय, तुम्ही चैतन्याला सांगा ना. तेव्हा आता सुरेश म्हणतो चैतन्य सर, अर्जुनला समजतं की आता चैतन्य नाही आहे. तेव्हा अर्जुन सुरेशवरच जोरात ओरडतो आणि म्हणतो की लवकरात लवकर तो प्रिंटर अगोदर नीट करून घ्यायचा आणि तुम्ही काम करायचं आहे ते, मी तुम्हाला कामाचा पगार देतो ना, नुसतं टाईमपासचा नाही देत, असं म्हणून दुसऱ्या सहकाऱ्याकडे अर्जुन हा फोन द्यायला सांगतो. तेव्हा त्यालाही अर्जुन खूप जोरात ओरडत म्हणतो की आजच्या आज माझ्या नवीन असिस्टंटसाठी तुम्ही इंटरव्ह्यू लाईंड अप करा. तेव्हा सूरज हो असं म्हणून फोन ठेवतो. तर अर्जुन आता निघालेला असतो. कल्पना त्याला म्हणते अरे अर्जुन थांब, पण अर्जुन ऐकत नाही. त्यावेळी अर्जुनला कामाचं खूप प्रेशर आहे का गसायली, असं कल्पना विचारू लागते. मी चैतन्यालाच विचारते, असं म्हणून ती आता चैतन्याला कॉल करणार असते. सायली मनातल्या मनात विचार करू लागते जर चैतन्य सरांबद्दल सर्व काही कल्पना आईंना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्या उगीच काळजी करत बसतील आणि प्रकरण अजून चिघळेल. त्यावेळी आता ती म्हणते नका चैतन्य सरांना नका कॉल करू, मी बोलले आहे त्यांच्याबरोबर, 2-3 दिवसांमध्येच सर्व कामं यांची व्यवस्थित होतील, नंतर कामाचा जास्त लोड पण नसेल. तेव्हा कल्पना म्हणते बरं ठीक आहे, पण अर्जुनकडे जरा लक्ष दे हा सायली. ती म्हणते की हो आई माझं आहे त्यांच्याकडे लक्ष. इकडे सायली आता स्वयंपाकघरामध्ये काम करत असते, परंतु तिचं लक्ष कशातच लागत नसतं, कारण अर्जुन हा ऑफिसला चिडूनच गेलेला असतो. आता कामाचा खूप लोड असेल या विचाराने सायलीला आता समजतं काहीतरी करून बाहेर जायलाच हवं. अस्मिता देखील आता सायलीकडे खूप वेळ पाहत असते, तिला समजलेलं असतं की हिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू आहे म्हणून. तर सायली आता फ्रीज उघडून पाहते आणि म्हणते गाजर संपले आहेत, मेथी संपले आहेत, वाटाणेसुद्धा आणायचे आहेत. तेव्हा कल्पना आता सायलीकडे पाहतच राहते. मग त्यानंतर सायली आता पटकन एक चिठ्ठी घेते आणि कल्पनाजवळ येऊन बसत म्हणते की आई भाज्या संपल्या आहेत, घेऊन यायच्या आहेत. त्या चिठ्ठी लिहित असते तेव्हा कल्पना आश्चर्याने तिच्याकडे पाहत काय ग सायली तुझं काय चाललंय. तेव्हा ती म्हणते की मी मार्केटमध्ये जाऊन येते पटकन. कल्पना म्हणते संध्याकाळी जा, आता खूप ऊन आहे. पण सायली ऐकायला तयारच नसते, तिला असं वाटत असतं की कधी एकदा मी अर्जुन सरांकडे जाईल, कारण त्यांच्याजवळ कोणी तरी असायला हवं. मग त्यानंतर कल्पना म्हणते बरं जा, आणि मला माहिती आहे तुझा जीव असा वरखालती का होतोय, म्हणून तुला ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा सायली आता काहीही बोलत नाही. अस्मिताला मात्र राग येतो. आता अर्जुन असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू घेत असतो. त्या इंटरव्ह्यू द्यायला आलेल्या माणसाला अर्जुन खूप ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला साधा चार्ट तयार करता येत नाही, टेबल कसा करावा हे समजत नाही, तुम्ही वकील आहात ना, नक्की आऊट,
असं म्हणून तो त्यांना आता बाहेर काढतो आणि नेक्स्ट असं म्हणून पुढच्याला आतमध्ये बोलवतो. बाहेर आता अर्जुनच्या ऑफिसमधील सर्व कर्मचारी अर्जुनकडे पाहू लागतात. डोकावून डोकावून सर्वजण आतमध्ये पाहतात. तेवढ्यातच सायली तेथे पोहोचते. त्यावेळी आता सर्वजण आपापसात चर्चा करू लागतात. आज सरांचं काही खरं नाही, ते एवढे चिडले आहेत ना आपल्याकडून. एवढीशी जरी मिस्टेक झाली ना की सर आपल्याला कामावरून काढून टाकतील. आता सायली हे सर्व बोलणं ऐकते. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनला कन्व्हिन्स करून म्हणते की मीच तुमची असिस्टंट होणार. अर्जुन म्हणतो तुम्हाला घरातील खूप कामं असतात. सायली म्हणते ते राहू द्यात, मी आजसुद्धा सर्व कामं करून आली आहे. अर्जुन आणि ती एकमेकांबरोबर हात मिळवतात आणि म्हणतात की आजपासून काम डन. कडे डायनिंग टेबलवर मुद्दामच अस्मिता पसारा घालून ठेवते आणि पूर्णाजींकडे चुगली करत म्हणते, बघ तुझ्या नातसुनेचे हे कारनामे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.